आणि अतिशय महत्त्वाची बातमी, एचएससीचा निकाल, 12वीचा निकाल, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस. 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागलेला आहे. कोकण विभागाचा 95.68% निकाल लागलाय. राज्याचे एकूण निकाल 91.26% एवढा लागलेला आहे. अतिशय महत्त्वाची यावेळची बातमी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची असलेली परीक्षा ती म्हणजे 12वीची परीक्षा. 12वीच्या परीक्षेनंतर आपलं करिअर कुठल्या लाईनमध्ये असणार आहे, कुठलं क्षेत्र आपल्याला निवडायचं आहे, आपल्याला कशा तऱ्हेनं आपलं लायकिंग आहे, आपल्याला किती मार्क मिळतात यावर सगळं अवलंबून असतं. आणि त्यानंतर अर्थातच आयुष्याची गाडी सुरू होते. आणि असा हा 12वीचा निकाल, प्रत्येकच व्यक्तीच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा असा हा निकाल. 12वीचा निकाल लागलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाजी मारली आहे ती कोकण विभागानं. 95.68% कोकणाचा निकाल लागलेला आहे. आणि राज्याचा जर का संपूर्ण विचार केला तर एकूण निकाल 91.26% एवढा लागलेला आहे. अतिशय महत्वाची बातमी आहे. यावेळेस कोकण विभागाचा निकाल 95.68% यंदा देखील कोकण विभागानं बाजी मारलेली आहे. सलग चौथ्यांदा कोकणचा सर्वोत्तम असा निकाल लागलेला आहे. आणि त्यामुळेच आपण बघतो ऑफिशियली 1 वाजता जरी निकाल येणार असला तरी सगळ्यात पहिले कोकण विभागाकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. कोकणानं बाजी मारलेली आहे. 12वीच्या निकालावर आपला एक शिक्का पुन्हा एकदा त्यांनी मारलेला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं राज्यातील 9 विभागात घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज 1 वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. तसेच गुणपत्रिका ज्या आहेत त्या काही वेळातच विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या बरोबर आहे. प्रणव, आपण बघतोय सलग चौथ्यांदा कोकणची बाजी पुन्हा एकदा आपण सरस असल्याचं शिक्कामोर्तब केलंय. 12वीच्या निकालासंदर्भात काय एकूण माहिती मिळते आपल्याला या क्षणी? प्रणव पोळेकर आपले प्रतिनिधी, आपण त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. आणि अर्थातच प्रणवला देखील आनंद झालेला असेल. पुन्हा एकदा कोकणवासी प्रणव, आपण बघतो की चौथ्यांदा कोकणवासियांनी 12वीच्या निकालावर, कारण 12वीचा निकाल हा अतिशय महत्वाचा असा निकाल आहे, प्रणवशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. मात्र सगळ्यात पहिले बातमी आणलेली आहे कोकण विभागानं. कोकण विभागाचा निकाल लागलेला आहे. 95.68% एकूण 9 विभागामध्ये हा निकाल संपूर्ण राज्याचा निकाल लागलेला आहे. आणि कोकण विभागानं पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे. 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागलेला आहे. आणि कोकण विभागाचा 95.68% लागलाय. तर राज्याचा एकूण निकाल 91.26% लागलाय. जाऊयात आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या बरोबर आहे. प्रणव, आपण बघतोय राज्याचा एकूण निकाल 91.26% आणि अर्थातच पुन्हा एकदा कोकणची बाजी. कोकणला 95.68% निकाल लागलेला आहे. काय अधिक माहिती आपल्याजवळ या निकालाविषयी? मृदुला, खरं तर बघायला गेलं तर राज्याचा निकाल जो बघायला गेलो तर यावर्षी पुन्हा एकदा राज्याचा निकाल 90%पेक्षा जास्त लागला आहे. म्हणजे 91.26% निकाल हा जो आहे तो राज्याचा लागलेला आहे. त्याचबरोबर सर्वाधिक या 9 विभागांमध्ये बाजी मारली आहे ती पुन्हा एकदा कोकण विभागानं. 95.68% कोकण विभागाचा निकाल लागला. आणि सर्वाधिक कमी निकाल लागला तो म्हणजे नाशिकचा. खरं तर पहिला येण्याची कोकण विभागाने परंपरा जी आहे ती आजही कायम ठेवली आहे. चौथ्यांदा कोकण विभाग 12वीच्या बोर्डाच्या ह्याच्यामध्ये जो आहे तो पहिला आलेला आहे. आणि एकूणच परिस्थिती बघितलं तर सर्वाधिक कमी निकाल जो आहे तो नाशिक विभागाचा लागलाय. 88% जो आहे तो नाशिक विभागाचा निकाल लागलेला आहे. मृदुला, निश्चितच सगळ्यात अधिक निकाल आपण बघतो कोकणाचा लागलेला आहे. अजून मंडळाकडून आपल्याजवळ काय काय माहिती निकालाविषयी उपलब्ध आहे प्रणव?
निकालाविषयी बघायला गेलं तर अनेक म्हणजे विविध विभाग आहेत त्यांचे निकाल जे आहेत ते जाहीर झालेले आहेत. कोकण विभागाची खरं तर निकाल जे आहेत परंपरा चालली 91.26% हा राज्याचा निकाल आहे. बाकी त्यांच्या विभागाचा निकाल जो आहे तो आता डिक्लेअर झालेला आहे. मात्र कोकण विभागानं बाजी जी आहे ते राज्यामध्ये पुन्हा एकदा मारलेली आहे आणि सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागलेला आहे. मृदुला धन्यवाद प्रणव, या संदर्भात माहिती दिल्याबद्दल. प्रणव पोळेकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. ते प्रणवनी अर्थातच ही सगळ्यात पहिले आपल्याकडे बातमी आणलेली आहे. राज्याचा निकाल, कोकणाचा निकाल आपण बघतोय तर राज्याचा एकूणच निकाल 91.26% लागलाय. तर एकूणच आपण बघतोय कोकणानं पुन्हा एकदा बाजी मारली आहे. राज्यात कोणत्या विभागाचा किती निकाल लागलाय बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोकण 95.68% तर मुंबई 91.96% एवढा निकाल लागलेला आहे. निकालाचे पर्सेंटेजेस आपल्याकडे यायला लागले आहेत. 9 विभागात पुणे 90.11%, तर नागपूरचा निकाल लागलेला आहे 92.11%. औरंगाबादचा 91.77%, तर कोल्हापूरचा निकाल लागलेला आहे 92.13%. अमरावतीचा 92.50%, तर नाशिकचा ज्या तऱ्हेनं प्रणवनी सांगितल्या सगळ्यात कमी म्हणजे 88.13% निकाल लागलाय. आणि लातूरचा निकाल लागलेला आहे 91.93%. नागपुरात 24 तासात उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. सक्करदरा पुलाखाली 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर नंदनवन सिमेंट रोडवर गणनायक सभागृहाजवळ 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचंही समोर आलंय. त्यामुळे देशभरात सूर्यनारायणाचा प्रकोप सुरूच आहे. अतिशय महत्वाची बातमी, नागपुरात 24 तासांमध्ये उष्माघाताचे 2 बळी गेलेले आहेत. आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून नागपूरचं टेम्परेचर अतिशय आहे, 47 डिग्री 47 पेक्षा अधिक अशा तऱ्हेनं पारा फिरतो आहे. सूर्यनारायणानं एक प्रकारे प्रकोप आपला दाखवायला सुरुवात केली आहे. अधिक माहिती घेऊयात नागपूरहून आपल्या प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून. आपण माहिती घेणार होतो मात्र यावेळेस महत्वाची बातमी, पत्रकार परिषद सुरू आहे 12वीच्या निकालासंदर्भात, तेव्हा थेट जाऊयात पत्रकार परिषदेत. 2015 या कालावधीमध्ये झालेले लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2015 ते 26 मार्च 2015 या कालावधीत घेण्यात आलेली. आता हे परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व केंद्र संचालक, सुपरवायझर, परिरक्षक, मंडळाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि शिक्षण विभागातले सर्व इतर अधिकारी कर्मचारी यांच्या एकत्रित सहाय्यानं ही परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. आणि या परीक्षेमध्ये माहिती तंत्रज्ञान ह्या विषयाचे एक पेपर आम्ही ऑनलाईन घेतो आहे. त्याची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं झालेली आहे. ती 2004 सुरू केलेली होती. अगोदर इंग्रजीसाठी यावेळीसुद्धा दरवेळीप्रमाणे आम्ही मल्टी सेट म्हणजे 4 प्रश्नपत्रिकेचे सेट वापरले होते. यावर्षी एक निर्णय घेतला होता की विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 10 मिनिटं विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे प्रश्नपत्रिका. आणि परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना काही ताणतणाला समोर जावं लागतं म्हणून त्यांना समुदेशकामार्फत समुपदेशन पण करण्यात आलेलं आहे. यावर्षीच्या 15 मार्च परीक्षेला नियमित विद्यार्थ्यामध्ये 1 कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्होकेशनल या 4 शाखामध्ये 1 राज्यातून 12,38,954 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 12,37,241 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आणि 11,29,073 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी आहे 91.26. हा निकाल गेल्या वर्षीपेक्षा 1% जास्त आहे. गेल्या वर्षी 90.03 होता, तर यावर्षी तो 91.26 आहे. आणि आत्तापर्यंतचा सुद्धा हा जास्तीचा निकाल आहे 12वीचा. हा यावर्षी हायेस्ट, म्हणजे गेल्या वर्षी 90 तो हायेस्ट होता गेल्या वर्षीपर्यंत, पण यावर्षी तो त्याच्यापेक्षा जास्त 91%. तो आत्तापर्यंत 12वीचा निकालाचा आहे. तर हे परीक्षा आपली 80-20 म्हणजे 80 मार्काची थिअरी आणि 20 मार्काचे ओरल किंवा प्रॅक्टिकल किंवा अंतर्गत गुण अशा पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाते. टोटल ही परीक्षा आहे 12वीची 650 गुणापैकी आहे, म्हणजे 6 सब्जेक्ट्स आणि 1 प्रोजेक्ट असतो पर्यावरणाचा.
यामध्ये एकूण 7,915 कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 2,375 सेंटरवरनं मुख्य परीक्षा केंद्रावरनं परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि 12वीच्या परीक्षेला एकूण 161 विषय आहेत. ते विषयाची यादी पण तुम्हाला शेवटच्या पानावर आहे. विषयनीय रिझल्ट तुम्हाला दिलेला आहे, त्यात शेवटच्या पानावरती 161 विषयाची यादी पण तुमच्याकडे दिलेली आहे. आणि विज्ञान शाखेसाठी 4 माध्यमातनं मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी आणि इतर शाखांसाठी म्हणजे आर्ट्स आणि कला आणि वाणीसाठी या 4 माध्यमांबरोबर गुजराती आणि कन्नडाच्या 6 माध्यमातून एकूण परीक्षा घेण्यात आलेली आहे. परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सुद्धा विशेष भरारी पथकं सर्व जिल्ह्यात म्हणून 252 भरारी पथकं नेमली होती. प्रत्येक जिल्ह्यासाठी सरासरी 7 पथकं होती आणि अतिरिक्त 6 भरारी पथकं नेमली होती. आणि या ठिकाणी महसूल विभाग, विकास विभागाचे सुद्धा अधिकाऱ्यांनी या परीक्षेला भेटी देऊन गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याबद्दल सगळ्या सूचना दिल्या होत्या. त्या पण कारवाई केलेली आहे. प्रत्येक सेंटरवरती 114 फौजदारी प्रक्रिया संहिता 73 कलम 144 नुसार 100 मीटरच्या परिसरावर प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले होते. 312 परीक्षा केंद्रावरती एकूण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेले होते. आयटीचा एक पेपर आहे, तो आयटी पेपर 2001 पासून सुरू झालेला आहे आणि 2004 पासून ती त्या पेपरची परीक्षा आपण ऑनलाईन पद्धतीने घेतोय. तर त्यासाठी यावर्षी 1186 कनिष्ठ महाविद्यालयातून 93,092 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. जे काही विशेष गरजा असणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण अध्ययन अक्षमता व सोमक नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2006 पासून कॅल्क्युलेटर वापरायची सवलत देतोय. ते पुढे सवलत चालूच आहे. फेब्रुवारी, मार्च, 15 आणि त्यापुढे होणाऱ्या 11वी 12वीच्या विद्यार्थी परीक्षेला समाविष्ट होणाऱ्या अध्ययन अक्षम आणि स्वमग्न विद्यार्थ्यांना गणित विषय सर्व शाखेमधला पुस्तक पालन, लेखाकर्म या विषयासह विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र अशा विषयासाठी कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.